नमस्कार रूपदा ह्या कार्यक्रमात सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी मी मधुरा तुमचं स्वागत करते आणि माझ्यासोबत सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी आले आहेत राहुल फाटे. राहुल सर तुमचं स्वागत. नमस्कार. गेल्या आठवड्यात आपण बघितलं होतं ट्रायकोलॉजी बद्दल आणि ह्या आठवड्यात आज आपण जाणून घेणार आहोत पुरुषांच्या ज्या काही केस गळण्याच्या समस्या आहेत त्याबद्दल. सर आपण गेल्या आठवड्यात ट्रायकोलॉजी बद्दल तर जाणून घेतलंच तुमच्याकडनं, मात्र आता मी बघतेय की गेले 22 ते 28 ह्या वयोगटातल्या मुलांमध्ये केस विरळ होणं किंवा टक्कल पडणं ह्या समस्या जास्त उद्भवलेल्या दिसतात. ह्याचं नेमकं कारण काय आहे? बरोबर आहे. नुसत्या ट्रायकोलॉजीचा जर आपण विचार केला तर ट्रायकोलॉजीत असं सांगितलेलं आहे की साधारणपणे 35 नंतर केस गळायला लागतात पुरुषांमध्ये आणि टक्कल पडायला सुरुवात होते. म्हणजे प्रॅक्टिकली पाहिलं तर 35 नंतर केस गळणं आणि टक्कल पडणं हे मेल पॅटर्न ॲलोपेशिया म्हणजे पुरुषांमध्ये पडणारं जे टक्कल असतं त्यामध्ये अगदी स्वाभाविक आहे. परंतु आजचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येईल, म्हणजे माझ्याच क्लिनिकची गोष्ट पाहिली तर 22 ते 28 वयोगटातले सगळ्यात जास्त मुलं माझ्याकडे ट्रीटमेंटला येत असतात. आणि मग या मुलांना किंवा त्यांच्या आईवडिलांना पण असा प्रश्न पडलेला असतो की खरोखरीच इतक्या लहान वयामध्ये टक्कल पडायला लागलाय किंवा केस प्रचंड विरळ होत आहेत त्याचं काय कारण असेल. आणि प्रॅक्टिकली आपण विचार केला तर असं दिसतं की आजची लाईफस्टाईल आणि पूर्वीची लाईफस्टाईल यात खूप फरक होता. बरोबर. धावपळ खूप आहे, ब्रेन स्टिम्युलेशन खूप आहे आणि अँड्रोजेनिक टेंडन्सीज लोकांच्या वाढत चाललेल्या आहेत. आणि त्याचा परिणाम असा व्हायला लागलेला आहे की टेन्शन स्ट्रेस ही तर लहान मुलांपासून आजकाल घ्यायला लागलेले आहेत. सेक्शुअल स्टिम्युलेशन खूप आहे, जे ओव्हरऑल सिरियल्स आणि सिनेमे पाहिल्यानंतर जे स्टिम्युलेशन मुलांना मिळतं त्यामुळे अँड्रोजन लेवल्स वाढायला लागल्यात. दुसरं याला अँड्रोजेनेटिक प्री डिस्पोजिशन असं म्हणता येईल. म्हणजे नेमकं काय? बघा, डायबिटीसच्या बाबतीत आपल्याला माहिती असतं की जर का आजीला 70व्या वर्षी डायबिटीस डिटेक्ट झाला असेल तर वडिलांना 60 कुठेतरी तो होऊ शकतो आणि त्याचप्रमाणे त्यांच्या मुलांना 50 म्हणजे एक एक पिढी जशी पुढे सरकत जाते तसं डायबिटीसचं वय कमी होत जातं. त्याचप्रमाणे आज या अँड्रोजन्सचा परिणाम पण जाणवायला लागलेला आहे. म्हणजे पूर्वी 35 टक्कल पडणं हे स्वाभाविक धरलं जात होतं, आता 22 ते 28 याच वयोगटामध्ये पुरुषांचे केस विरळ व्हायला लागलेत आणि केस गळणं प्रचंड वाढायला लागलेलं आहे. म्हणजे नुसता ट्रायकोलॉजीचा विचार करून खूप केस गळत असतील तर आता मी यंग आहे आणि केस गळून मला टक्कल पडणार नाही असा विचार करून चालणार नाही. आतापासूनच मुलांना काळजी घ्यावी लागेल की केस गळायला नको. नक्कीच. म्हणजे आता ह्याच अनुषंगाने मला एक प्रश्न विचारा असं वाटतो की पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचं नेमकं कारण काय असू शकतं? खरे हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की पुरुषांमध्येच टक्कल का पडतं, बायकांमध्ये का पडत नाही. ट्रायकोलॉजीच्या दृष्टीने खरं बायकांमध्ये पण टक्कल पडत नाही, पण आजची वस्तुस्थिती वेगळी आहे. बायकांमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात आणि मिनोपॉज नंतर येणाऱ्या ज्या 50 बायका असतात त्यांच्यामध्ये तर टक्कल पडण्याचं प्रमाण खूप प्रचंड आहे. पण त्या तुलनेत पाहिलं तर जसे पुरुष टक्कले दिसतात तशा बायका दिसत नाहीत. स्त्रियांमध्ये त्याचं प्रमाण कमी आहे. आणि याचं मूळ कारण असं की मेल सेक्स हॉर्मोन अँड्रोजनमुळे पुरुषांचे केस गळत असतात. अँड्रोजनचा स्वभावच असा आहे की तो शरीरावरती केस वाढवतो आणि डोक्यावरचे केस कमी करतो. या विरुद्ध एखादी स्त्री पाहिली तर असं लक्षात येईल की तिच्या शरीरावर केस कमी असतात आणि डोक्यावरती विपुल केस असतात. बरोबर. म्हणजे हॉर्मोनली दोघांचं स्वरूप वेगळं आहे म्हणून हे घडत असतं. आणि पुरुषांमध्ये हा जो मेल सेक्स हॉर्मोन आहे ज्याला टेस्टोस्टेरॉन असं म्हटलं जातं किंवा अँड्रोजन्स असं म्हटलं जातं, तर लक्षात घ्या की मेल पॅटर्न बाल्डनेसला अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया असंही म्हटलं जातं. कारण शरीरातले मेल सेक्स हॉर्मोन अँड्रोजन्समुळे केस गळायला लागतात. म्हणजे नेमकं काय घडतं तर अगदी सहज साध्या शब्दांमध्ये जर हे समजून सांगायचं झालं की अँड्रोजेनेटिक ॲलोपेशियामध्ये काय घडत असेल तर पुरुषांच्या शरीरामध्ये लहानपणापासूनच, म्हणजे एकदा एखादा तरुण वयात यायला लागला की म्हातारपणापर्यंत त्याच्या शरीरात अँड्रोजन्स असतातच. बरं. मग हे जे अँड्रोजन्स आहेत हे नेमके एका विशिष्ट वयामध्ये केस गळायला का कारणीभूत होतात? बरोबर आहे. तर शरीरातले जे केमिस्ट्री आहे ही बदलायला लागते
आणि अँड्रोजन्सचं प्रमाण एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त जमा होतं. फ्री अँड्रोजन्सचं प्रमाण मुख्यत्वे, प्रोटीन बाइंड अँड्रोजन्स जर असतील तर तेवढे घातक नसतात, पण फ्री अँड्रोजन्सचं प्रमाण जेव्हा शरीरात वाढायला लागतं तेव्हा या अँड्रोजन्सचा परिणाम डायरेक्ट केसांवरती व्हायला लागतो. म्हणजे त्या मुलांच्या शरीरावरती केस वाढायला लागतात. जेवढे जास्त अँड्रोजन्स असतील तेवढे ते केसाळ होऊ शकतात. म्हणजे याला पुन्हा हेरिडिटरी कॅरेक्टर्स महत्वाचे आहेत, पण त्याच वेळेला हे अँड्रोजन्स ताळूवरती डायरेक्ट काम करायला लागतात. म्हणजे अँड्रोजन्समुळे दोन महत्वाच्या घटना आपल्या ताळूवरती घडतात. एक म्हणजे ताळू आपली जास्त तेलकट व्हायला लागते, म्हणजे ज्या ताळूवरती सिबेशियस ग्लँड्स आहेत या जास्त प्रमाणात सीबम तयार करतात आणि ताळू तेलकट व्हायला लागते. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या मुलांचे केस गळायला लागलेत त्यांनी जर स्कॅल्प एक्झामिन केला तर असं लक्षात येईल की त्यांची ताळू तेलकट झाली आहे. स्निग्धता नुसतं बोट टाळूवरती फिरवलं तरी बोट तेलकट व्हायला लागतात, याचा अर्थ असा की टाळू तेलकट व्हायला लागलेली आहे. आणि त्याबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट अशी की अँड्रोजन्सच्या परिणामामुळे केसांचे जे मुळं आहेत, जे फॉलिकल्स आहेत, ते वीक होत जातात, ज्याच्यामुळे केस बारीक व्हायला लागतात. म्हणजे केसांची थिकनेस पण कमी व्हायला लागते. आणि मग टक्कल पडायला लागलं की दोन गोष्टी या यंग मुलांमध्ये पण जाणवतात. एक म्हणजे त्यांचे जे जाड दाट केस होते तर केस बारीक झाल्यामुळे ते विरळ पातळ दिसायला लागतात, आणि या पातळ केसांमधनं त्यांची तेलकट टाळू आपल्याला चमकताना दिसायला लागते, विच इज अ क्लिअर इंडिकेशन की तेलकटपणा वाढलाय आणि केस विरळ झालेत, पातळ झालेत. आणि अशा तेलकट टाळूवरती जर तेल लावलं तर मग तर हॉरिबल कंडिशन. पण बेसिस काय आहे, तर टाळू तेलकट झाली आहे, केस पातळ झालेले आहेत, आणि पातळ झालेले केस तेलाच्या स्निग्धतेमुळे विंचरताना किंवा ओढल्या गेले की सहज टाळूवरनं निघून येत आहेत आणि ही मुलं टकली व्हायला लागलेली आहेत. नक्कीच, पण मात्र भारतामध्ये आपल्या इथे परंपरा अशी आहे की डोक्यावरती तेल घासायचं की जेणेकरून डोकं दुखायचं थांबतं, आणि लहान बाळांना देखील तेलाने मॉलिश करायचं, तर हे कितपत योग्य आहे? अंगाला तेल लावणं हा संपूर्ण वेगळी प्रोसेस आहे, बरोबर, पण डोक्याला तेल लावताना भारतामध्ये आपण जर विचार केला तर अगदी युगानयुग आपल्याकडे नारळाचं तेल, कोकोनट ऑइल हे डोक्याला नियमित लावल्याच जातं. आणि अशी संकल्पना आहे की डोक्याला जर तेल लावलं तर केस वाढतात. म्हणजे खऱ्या अर्थाने विचार केला तर नारळाच्या तेलामध्ये स्निग्धता आहे आणि त्यांनी केस वाढतील याचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही. पण अनेक पिढ्या असं डोक्यामध्ये ठासून भरलेलं आहे की नाही, डोक्याला तेल लावलं तरच केस वाढतात. आणि गंमत पहा, म्हणजे मला नुसत्या तेलाच्या अप्लिकेशन बद्दल नाही, तेल लावायचं की नाही इथे संभ्रम तयार होतो. त्याला कारण असं, आपण अँड्रोजन्सचा परिणाम पाहिला, अँड्रोजन्समुळे टाळू तेलकट होत असते, आणि ज्या वेळेला अँड्रोजन्समुळे टाळू तेलकट होते, एक साधासा कन्सेप्ट लक्षात घ्या की आपल्याकडे एक छोटीशी कुंडी आहे, त्या कुंडीत मधुर आपण एक झाड लावलंय आणि त्या कुंडीला खाली छिद्रच नाहीये, आणि आपण सातत्यानं रोज सकाळ दुपार संध्याकाळ त्यात पाणी टाकतोय. होणार हे की साधारणपणे 15 दिवसात ते झाड सडून मरून जाईल, कारण त्याला आपण एवढं पाणी टाकतोय की त्याने ती मुळं सडून जाणार. असाच साधा विचार कर की डोक्याला जेव्हा आपण तेल लावतो तेव्हा टाळू कशी आहे हे जर आपण समजून घेतलेलं नसेल, आणि तुमची टाळूच खूप तेलकट असेल तर तेलकट टाळूवर आणखीन तेल लावल्याने केस गळण्याचं प्रमाण वाढेल. म्हणजे केस गळणं कमी होणार नाही तर केस गळण्याचं प्रमाण वाढेल. आणि मग असं जेव्हा लोकांच्या मनात असतं की नाही नाही तेल लावल्यामुळेच केस वाढतात, तर घरोघरी काय होतं बघ, एखाद्या मुलाला किंवा त्या पुरुषाला टक्कल पडायला लागलं की त्याची आई किंवा बायको पहिल्यांदा वेगवेगळ्या प्रकारची तेल मार्केटमधनं घेऊन येते, कारण ऍडव्हर्टाईज सुरू असतात. मग हे तेल लावलं की केस गळणं कमी होईल, ते तेल लावलं की केस गळणं कमी होईल. आणि अट्टहासाने, म्हणजे आमच्याकडे जेव्हा एखादी आई त्या मुलाला घेऊन येते, असा 25 इतला मुलगा असतो, अर्धवट टक्कल पडलेलं असतं, आणि ती आई जेव्हा त्याला घेऊन येते ती पहिले सांगते, सर यांना काहीतरी सांगा हो, तेलच लावत नाही. म्हटलं किती छान, म्हणजे हा जो संभ्रम आहे लोकांच्या डोक्यात की हा तेल लावत नाही म्हणून याचे केस गळत आहेत, तर तिथे आपल्याला त्याला समजावून सांगायला लागतं की बघ, पहिल्यांदा तुमची टाळू तेलकट आहे आणि तेलकट टाळूवरती तुम्ही जर आणखीन तेल लावलं तर तुमचे केस गळण्याचं प्रमाण वाढेल. हा, पण जर तुमची टाळू कोरडी असेल आणि अगदी रुक्ष केस असतील तर अशा केसांना तेलाची गरज असते मान्य, तिथे केस तेल लावायला पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की
डोक्यामधल्या ज्या तेलाच्या ग्रंथी आहेत सीबेशियस ग्लँड्स, या साधारणपणे 12-13 वर्षांनंतर डेव्हलप होतात. आणि म्हणून लहान मुलांमध्ये डोक्याला तेल लावण्याची खरोखरीच गरज असते. आणि लहान मुलांना रोज आपण डोक्याला शक्यतो म्हणजे पॅराफिन ऑइल वापरण्यापेक्षा नैसर्गिक तेल, नारळाचं तेल जर वापरायचा प्रयत्न केला तर लहान मुलांचे केस निश्चितच चांगले होते. चांगले होतात कारण त्यांच्या केसांच्या मुळाशी सीबेशियस ग्लँड्स नाहीयेत, म्हणजे तेलच तयार होत नाही, त्यामुळे त्यांची टाळू कोरडी असते. अशा ठिकाणी तेल वापरायला हरकत नाही, पण इतर ठिकाणी तेल वापरायला नको. सर, पुरुषांच्या केस गळण्याच्या समस्येबद्दल मला तुमच्याकडून अजून जाणून घ्यायचंय, मात्र रूपदा ह्या सौंदर्याच्या गुजगोष्टी ह्या कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. नमस्कार, पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत रूपदा ह्या कार्यक्रमात सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी. सर, मगाशी तुम्ही तेलाबद्दल बोलत होतात, मात्र खरंच तेल एकदा पण लावू नये का? आठवड्यातून बऱ्याचदा लोक एकदा तरी तेल लावतात, मग हे कितपत योग्य आहे? खरं तेल लावायचं नाही म्हंटल की इतके दिवस डोक्यात की आपण रोज तेल लावत होतो आणि आता अचानक असं तेल लावणं बंद करायचं, मग ते आम्हाला पहिला प्रश्न सर आठवड्यातनं एकदा तरी लावायचं. पण आता गंमत अशी की जर टाळूच तेलकट असेल तर खरोखरीच तेल लावायची काय गरज आहे? उलट तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा तेलकट टाळूवरती तुम्ही तेल लावून मसाज करता त्यावेळेला तुम्ही नीट अनुभव घ्या, केस नुसता मसाज करताना कितीतरी केस हाताला लागून येतात आणि तेलाने मसाज करत असताना केस गळण्याचं प्रमाण जास्त असतं. म्हणून टाळू तेलकट असेल तर आठवड्यातनं एकदा तेल लावायला हरकत नाही, पण जर टाळू तेलकट असेल तर मात्र मला असं वाटतं की कधीही तेल लावायची गरज नाही. बरं, म्हणजे गेली 13-14 वर्ष मी माझ्या डोक्याला तेलच लावलेलं नाही आणि म्हणूनच कदाचित माझे केस टिकून आहेत. बरं, मात्र अनेकदा असं होतं की स्त्रिया खास करून की शॅम्पू करण्यापूर्वी तेल लावतात आणि नंतर शॅम्पू करतात, असं मी बऱ्याचदा स्त्रियांचं ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. तर हे कितपत खरं आहे की खरंच असं करावं का? तेल लावूनच केस धुवावेत का किंवा शॅम्पू करावा का? हो, कारण या तेल लावणं ही एक फार मोठी समस्या आपल्या भारतामध्ये आणि प्रत्येक स्त्रीच्या डोक्यामध्ये असं ठासून भरलेलं असतं की नाही नाही केसांच्या आरोग्यासाठी तेल तर आवश्यक आहे. पण पूर्वीची जशी फॅशन होती म्हणजे पूर्वीच्या नट्या असं मस्त भरपूर तेल डोक्याला लावायचे आणि चापून चोपून ते केस असे छान दाट वेण्या घालून बसवायचे. पण आजच्या फॅशनचा कन्सेप्ट पाहिला म्हणजे उद्या मधुरा जर पुढच्या कार्यक्रमात अशी डोक्याला तेल लावून आली आणि चप्पट केस घेऊन इथे बसली तर मला वाटतं लोकांना सुद्धा बघवेन असं होईल. बरोबर. आणि तसंच फॅशनच्या दृष्टीने तर तेलकट केस नकोत, पण तेल तर लावलंच पाहिजे ही कुठेतरी अशी मनात ठासून भरलेली कल्पना असते. पण इथे हे बघितलंच जात नाही की माझी टाळू तेलकट आहे की कोरडी आहे. म्हणजे एक सर्वसामान्य नियम जर म्हटला की नाही देशी तूप खाल्लंच पाहिजे आणि भरपूर देशी तूप खाल्लं तरच आरोग्य चांगलं राहतं असं म्हणून जर मी रोज वाटीभर देशी तूप खायला लागलो तर माझं काय होईल? म्हणजे हा विचार जर आपण केला तर तेलकट टाळू नसेल तर तेल लावण्यापर्यंत योग्य आहे. पण टाळू पलीकडे पण असा विचार असतो म्हणजे बहुतेक मुली आमच्याकडे जेव्हा येतात ट्रीटमेंटला तेव्हा त्यांच्या डोक्यात असं ठासून भरलेलं की नाही तेल न लावता शॅम्पू केला तर आमचे केस राठ होऊन जाणार, केस खराब होणार, वृक्ष होतात. मला असा प्रश्न पडतो की असे जर तुमच्या शॅम्पूने केस खराब होत असतील तर तुम्ही जो शॅम्पू वापरताय तो योग्य आहे का? म्हणजे शॅम्पू मध्ये जर प्रॉब्लेम असेल तर अशा प्रकारची समस्या निश्चित येऊ शकते की तुमचे केस कोरडे आहेत आणि कोरड्या केसांवरती तुम्ही तेलकट केसांचा शॅम्पू वापरताय. म्हणजे आज भारताचा विचार केला तर आपण योग्य पद्धतीने शॅम्पूच खरं तर वापरत नाही. खरं आपण हे समजून घ्यायला पाहिजे की आपले केस कुठले आहेत, तेलकट आहेत की कोरडे आहेत. आणि शॅम्पू निवडताना सुद्धा आपण विचार करायला पाहिजे की आपण जो शॅम्पू निवडतो आहे तो तेलकट केसांसाठीचा आहे की कोरड्या केसांसाठीचा आहे. जर तुम्ही तेलकट केसांचा शॅम्पू कोरड्या केसांवर वापरला तर तुमचे केस निश्चितच वृक्ष ड्राय होतील, ओव्हर ड्राय होतील आणि मग ते राठ होऊन तुम्हाला असं वाटायला लागेल की नाही नाही तेल लावायला पाहिजे. पण तुम्ही जर का ड्राय केसांचा शॅम्पू तेलकट केसांवर वापरला तर तुमच्या डोक्यावरचं केस तेलही नीट निघणार नाही. बरोबर आहे.
म्हणजे दोन्हीकडे समस्या आहेतच, समस्या म्हणजे समस्या निर्माण होत आहेत निर्माण होत आहेत, तेलाने कारण नक्की कॉस्मेटॉलॉजीचा आपल्याकडे योग्य तो अभ्यास नाही नक्की किंवा त्याचा प्रॉपर सायंटिफिक प्रचार केला जात नाही. नक्कीच सर, ह्याविषयी मी अजून तुमच्याकडून जाणून घेणार आहे. मात्र रूपदा ह्या सौंदर्याच्या गुजगोष्टीमध्ये पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. नमस्कार, रूपदा ह्या कार्यक्रमात सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी मी पुन्हा तुमचं स्वागत करते. सर, मगाशी आपण तेलाबद्दल ऐकलं, मात्र बरेचसे लोक असं असतं की तेल नाही लावलं तर डोकं दुखतं बऱ्याचशा लोकांचं, तर अशा वेळेस काय करावं? खरं ही पुन्हा एक मोठी गैरसमजूत आहे की डोक्याला तेल लावलं नाही तर डोकं दुखेल. असं काही डोक्याला तेल लावलं नाही तर डोकं दुखतं वगैरे हे काही योग्य नाही आहे. पण खूप जणांना ती सवय पडलेली असते की नाही, रात्री घरी आलं की शांत वाटण्यासाठी तेल लावायचं डोक्याला आणि मग झोपायचं. मला असं वाटतं की ज्या लोकांची काळू तेलकट असेल अशा लोकांनी तेल लावण्याऐवजी ॲलोवीड जेल जर डोक्यात लावलं तर त्याने डोकं शांतही राहील, थंडही राहील आणि केस गळण्याची समस्या आपल्याला निश्चितच कमी करता येईल. म्हणजे तेल लावलंच पाहिजे या संकल्पनेतून बाहेर येणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात शॅम्पू थोडासा चेंज केला तरी चालू शकणार आहे नक्कीच. मात्र स्कॅल्प ऍक्ने ही एक समस्या झालेली आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? कारण की बऱ्याचशा लोकांना हा त्रास उद्भवतो. म्हणजे जशी लहान वयातली जी मुलं असतात म्हणजे यंग एज मधली, त्यांना जशा चेहऱ्यावरती किंवा दंडांवरती पाठीवर तारुण्य पीठिका येतात, ऍक्ने येतात, तसेच हे ऍक्ने आणि पिंपल स्कॅल्प मध्ये पण येत असतात, डोक्यामध्ये येत असतात. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की तरुण वयात जसं चेहऱ्यावर ऍक्ने पिंपल्स येतात तशी स्कॅल्पची पण स्किन ही ऑइली स्किन असल्यामुळे यावर खूपदा ऍक्ने येऊ शकतात. आणि अशा तेलकट टाळूवरती जर तेल लावायची आणखीन सवय असेल तर अशा मुलांना टाळूवरती पिंपल्स येण्याचं प्रमाण जास्त असू शकतं. आणि मग एकदा त्या स्कॅल्पमध्ये ऍक्ने पिंपल्स यायला लागल्या की ते लिटरली दुखतं, कंगवा फिरवायला गेलं तरी आग होते आणि खूपदा या ऍक्ने फुटतात आणि त्यातनं रक्त पण येतं. आणि अशा ऍक्ने डोक्यात यायला लागल्या की ती मुलं अस्वस्थ होतात आणि या अस्वस्थतेपलीकडे स्कॅल्प ऍक्ने यायला लागल्या की केस गळायचं प्रमाण वाढतं. म्हणजे ज्या मुलांमध्ये स्कॅल्प ऍक्नेचं प्रमाण खूप असतं तिथे हळूहळू केस गळून टक्कल पडण्याचं प्रमाणही वाढायला लागतं. बरं, आणि अशा केसेसमध्ये मला प्रामाणिकपणे असं वाटतं की तेल लावणं थांबवायला पाहिजे आणि स्कॅल्प ऍक्ने येऊन जर का पिंपल्स बरोबर केस गळायला लागले असतील तर अशा वेळेला स्पेसिफिकली घरच्या घरी एक पॅक वापरला तरी केस गळण्याचं प्रमाण झपाट्यानं कमी होईल. एक चमचा रूपदा आणि 2 चमचे सुखदा. सुखदा हा डॅन्ड्रफ पॅक आहे, पूर्ण आयुर्वेदिक औषधांपासून तयार केलेला. आणि रूपदा एक्सफोलिएटिंग पॅक आहे ज्याच्यामुळे सगळ्या डेड टिश्यू टाळूवरचा कमी होईल, पिंपल्स कमी होतील. 1 चमचा रूपदा आणि 2 चमचे सुखदा अर्धा कप पाण्यामध्ये मिसळून घ्या, केसांच्या मुळाशी हलका मसाज करून लावा. 10 ते 15 मिनिटं हा पॅक डोक्यात असू द्या आणि निव्वळ पाण्याने डोकं धुवून घ्या. असं केवळ 15 दिवस रोज केलं तरी डोक्यातल्या ऍक्ने आणि पिंपल्स कमी व्हायला लागतील. आणि त्याचबरोबर खात्री बाळगा की या तेलकटपणामुळे किंवा ऍक्ने आल्यामुळे केस जे गळायला लागले आहेत ते केस गळायचं प्रमाण पण झपाट्याने कमी व्हायला लागतं. आणि इलाज अगदी साधा आहे की रूपदा 1 चमचा आणि सुखदा डॅन्ड्रफ पॅकचा 2 चमचे डॅन्ड्रफ पॅक अर्धा कप पाण्यात मिसळायचं, केसांच्या मुळाशी हलका मसाज करून लावायचं, 10 मिनिटं ते डोक्यावर ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटात साध्या पाण्याने म्हणजे खूप गरम नको वॉर्म वॉटरने डोकं धुवून घ्यायचं. त्याच्यावर तेल अजिबात लावू नका, 15 दिवस रोज करा आणि बघा टाळूतल्या ऍक्ने पण कमी व्हायला लागतील, केस गळणं पण कमी व्हायला लागेल आणि तुमची टाळू झपाट्याने बदलायला लागेल. नक्कीच नक्कीच सर, तुम्ही आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं आणि केसांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांचं निरसन झालेलं आहे नक्कीच आमच्या प्रेक्षकांचं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. रूपदा ह्या सौंदर्याच्या गुजगोष्टीमध्ये आज आपण इथेच संपतोय, तोपर्यंत नमस्कार.